जानवरों के अवैध कत्ल पर रोक लगाने के लिए नागपुर पुलिस की टीम एक मुहिम चला रही है। तभी पेट्रोलियम कर रही पुलिस की तरफ से जानकारी मिली कि नागपुर में जानवरों की अवैध कत्ल होने वाली है। इस दौरान पुलिस की एक टीम ने जानवरों को ले जाने वाले 3 वाहनों को रंगे हाथ पकड़ा है। इसमें कुल 33 जानवर पुलिस को मिले हैं। इस मामले में पुलिस ने 4 आरोपियों को हिरासत में लिया है और 2 आरोपी फरार है। पुलिस इनकी जाँच में जुटी हुई है। जनावरांची जी अवैध प्रवासी अवैध वाहतूक केली जाते त्या संदर्भामध्ये आम्हाला एक विशेष मोहीम राबवण्यासाठी आदेशित करण्यात आलेले होते। त्या अनुषंगाने माननीय पोलीस उपायुक्त पंडित सरांनी जे आदेश दिलेले होते त्यानुसार क्राईम ब्रँचचे सर्व टीम या कामामध्ये कालपासून होते। पेट्रोलिंग दरम्यान आम्हाला माहिती मिळाली होती गोपनीय बातमीदारांकडून की 3 टेम्पो नागपूर शहरामध्ये हे जानवरांची कत्तल करण्यासाठी घेऊन येत आहेत। त्यानुसार आम्ही सापळा रचला होता आणि आम्हाला हे वेगवेगळ्या ठिकाणी 3 टेम्पो मिळून आले। त्याच्यामध्ये एक ट्रक आहे आणि 2 बोलेरो पिकअप आहेत। याच्यामध्ये आम्हाला एकूण 23 जनावरे मिळून आली, गाई आणि बैल काही बछडे आहेत। याच्यामध्ये आम्ही टोटल 4 आरोपींना ताब्यात घेतलं आहे आणि 2 आरोपी मिळून आलेले नाहीत, त्यांचा शोध घेत आहोत। या कारवाई दरम्यान आम्ही एक ट्रक आणि जे 2 बोलेरो पिकअप वाहन जप्त केले आहेत आणि एकूण 23 जनावरे ताब्यात घेतली आहेत। तर यांची एकूण किंमत 30,90,000 रुपये इतकी आहे।